राज्यात सरकारी सेवेत 75,000 रिक्त पदांची भरती आता सरकारनं जाहीर केली आहे. मात्र या भरतीची डेडलाईन हुकण्याची आता चिन्ह दिसतात. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत ही भरती होणार होती. मात्र प्रशासकीय पातळीवर संथ गतीनं हालचाली सुरू असल्यानं ही डेडलाईन आता हुकणार आहे असं चित्र दिसतंय. राज्यात विविध विभागाची 1.5 लाख पदं सध्या रिक्त आहेत आणि MPSC च्या कक्षेबाहेरील गट ब, गट क, गट ड या भरतीसाठी TCS आणि IBPS या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. 18 एप्रिलच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या आढाव्यात केवळ 6,500 पदांवर भरती झाल्याचं उघड झालेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे